टीईटी 2013 टीईटी 2013 पेपरमधील गणित विषयाची संपूर्ण गणिताची स्पष्टीकरणं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. एकूण 25 प्रश्न सोडवून दिलेले आहेत मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीनं. चला तर पाहूया मग आजच्या व्हिडिओमध्ये टीईटी 2013 संपूर्ण गणित. पाहणार आहोत आपण टीईटी 2013 जो पेपर झालेला आहे या पेपरमधील सर्व गणिताचे स्पष्टीकरण. मित्रांनो, आपण पाहत आहात इजिनियस मॅथ चॅनल. इजिनियस मॅथ चॅनल म्हणजेच संपूर्ण स्पर्धा परीक्षा गणित या संदर्भामध्ये अतिशय मार्गदर्शक असं हे चॅनल असून सर्व स्पर्धा परीक्षेचे सर्व पेपरमधील गणिताचे स्पष्टीकरण आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. आपण जर टीईटी 2014 टीईटी 2016 टीईटी 2017 पेपर पाहिले नसतील तर या चॅनलवर या पेपरमधील सर्व गणितांची स्पष्टीकरण चॅनलवर उपलब्ध आहेत. व्हिडिओच्या शेवटी यावरील तिन्ही पेपरच्या लिंक तुम्हाला दिल्या जातील. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, या लिंक तुम्हाला मिळतील. तुम्हाला 2014 2016 आणि 2017 टीईटी पेपरमधील गणिताची सर्व उदाहरणं या चॅनलच्या शेवटी लिंक दिल्या जातील, तुम्ही पाहून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टीईटी 2013 या पेपरमधील अतिशय महत्वाची 25 गणितं. म्हणजेच आपण एकूण 25 गणितं या व्हिडिओमध्ये सोडवून दिलेले आहेत. प्रत्येक गणिताचं स्पष्टीकरण आणि त्यासोबत त्याची ट्रिक्स पण सांगण्यात आलेली आहे. चला तर पाहूया मग पहिला प्रश्न. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे, या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला ही आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये असं सांगितलेलं आहे जर एक्स बरोबर 117 अंश, म्हणजे हा जो एक्स कोण आहे याचं माप आहे 117 अंश, तर आपल्याला विचारलंय कोण वाय किती असेल. त्याचबरोबर या आकृतीचं थोडं निरीक्षण केलं तर या दोन्ही बाजू समान आहेत. या दोन्ही बाजू समान आहेत म्हणजेच या ठिकाणचे दोन्ही कोण समान असतील. हा जर 117 असेल तर हा जो कोण असणार आहे तो असेल 63 अंश. त्याच पद्धतीनं हा पण 63 अंश असेल. आणि आता तुम्हाला लक्षात आलं असेल हा 63 असेल तर हा रेषीय जुळीतील कोण होतो आणि ह्या दोन्ही कोणाची बेरीज 180 अंश असतेच, म्हणजेच वाय अधिक 63 बरोबर 180 अंश. आणि म्हणून वाय बरोबर 180 वजा 63 बरोबर 117 अंश, म्हणजे वायची किंमत पण आलेली आहे 117 अंश. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे आपल्याला. तर या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. आकृतीमध्ये रेषा एल व रेषा एम या समांतर दिलेल्या आहेत. या दोन रेषा म्हणजे समांतर. या दोन रेषा जर समांतर असतील, ही एल असेल आणि ही एम असेल, तर या ठिकाणी पहा 2x अधिक 30 दिलेला आहे. या ठिकाणचा कोण आहे 4x, या ठिकाणी वाय दिलेला आहे. तर या ठिकाणी हा 2x 30 आहे म्हणून हा संगत कोण होईल 2x अधिक 30. त्याचबरोबर ह्या त्रिकोणाच्या ह्या दोन बाजू समान आहेत म्हणून हा पण कोण हा वाय अंशाचा होईल. याचाच अर्थ हा वाय अंश आणि हा जर वाय अंश असेल आणि हा 4x असेल तर हा पण कोण 4x अंशाचा होतो. तर या ठिकाणी पहा 4x आणि पुन्हा 2x अधिक 30 हे रेषीय जोडीतील कोण आहेत. या दोन्ही कोणाची बेरीज असते 180, म्हणजे 4x अधिक 2x अधिक 30 बरोबर बेरीज येईल 180. हे जर आपण सोडवलं तर 6x अधिक 30 बरोबर 180, म्हणजेच 6x बरोबर 180 वजा 30, म्हणजेच 6x बरोबर 150. आणि म्हणून x बरोबर किंमत येईल 25. आता थोडं जर निरीक्षण केलात तुम्ही, या ठिकाणी हा कोण आहे 4x आणि x ची किंमत आहे 25, म्हणजे 4x बरोबर 4 × 25 बरोबर 100 अंश. म्हणजेच हा जो कोण आहे हा कोण असणार आहे 100 अंश. आता हा 100 अंश आणि हा वाय रेषीय जोडीतील आहेत म्हणून वायची किंमत असणार आहे 80 अंश. आणि म्हणून या ठिकाणी वाय आपल्याला विचारलेला आहे आणि वायचं उत्तर वायची किंमत आलेली आहे 80 अंश. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अतिशय बरोबर आहे. तर या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच. तर मित्रांनो, जो पुढचा प्रश्न आहे हा पुढचा प्रश्न आहे उत्तर व आग्नेय दिशातील कोणाच्या पूरक कोणाचे माप किती. जर आपण आकृतीचा विचार केला
उत्तर दिशा वरच्या दिशेला जर दाखवले आपण तर त्याच्या अपोजिट ही दक्षिण, या ठिकाणी पूर्व आणि ही पश्चिम। त्यानंतर उपदिशाचा जर विचार केला तर या ठिकाणी नैऋत्य, वायव्य, इकडे असेल ईशान्य आणि या दिशेला असेल आग्नेय। आता या ठिकाणी जर आपण दिशांचा विचार केला तर आपल्याला उत्तर आणि आग्नेयचं विचारलेलं आहे, तर या ठिकाणी आपण उत्तर दिशा ही वरची आणि हा आग्नेय दिशा, तर या ठिकाणी आग्नेय दिशा असेल हा 90 अंशाचा कोण होतो, तर हा 45 अंशाचा, म्हणजे हा संपूर्ण कोण जर विचार केला आपण उत्तरपासून आग्नेयपर्यंत, तर हा संपूर्ण कोण होतो 90 अधिक 45 बरोबर 135 अंश। आणि 135 पूरक कोणाचं माप विचारले आपल्याला, आणि पूरक कोण जर आपल्याला काढायचा असेल तर पूरक कोण बरोबर 180 वजा 135, कोणाचं माप वजा करा, तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळेल 45 अंश, म्हणजे पूरक कोणाचं माप असेल 45 अंश, पर्याय क्रमांक 2। तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतात। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। एका त्रिकोणाची मापे 2x वर्गमुळात 2x अधिक 1x आणि 1 अधिक 1 असे असल्यास तो खालीलपैकी कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी शक्यतो यासारखी मापे दिलेली असतात ती काटकोन त्रिकोणाचीच असतात, परंतु आपण खात्री करूया। या ठिकाणी जर आपण तिन्ही बाजूंचा वर्ग केला तर याचा वर्ग जर केला आपण 2x अधिक 1, तर याचा वर्ग येतो 2x अधिक 1। दुसऱ्या बाजूचा जर वर्ग केला आपण, हा वर्ग लिहितोय आपण, तर याचा वर्ग येईल 1x वर्ग, आणि 1x अधिक 1 जर वर्ग केला तर या ठिकाणी वर्ग येतो 1x वर्ग अधिक 2x अधिक 1। म्हणजेच काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजूच्या वर्गांची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या वर्गा इतकी असते, म्हणजे ह्या जर दोन्हीची बेरीज केली आपण तर ही बेरीज येते 1x वर्ग अधिक 2x अधिक 1, आणि ही बेरीज तिसऱ्या बाजूच्या बेरीज इतकी आहे, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण नक्कीच आहे। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काटकोन त्रिकोण असेल। या प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतील? तर मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे। कोणत्याही 2 परिमेय संख्या असतील तर त्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात, असंख्य परिमेय संख्या असतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। खालीलपैकी मोठ्यात मोठी 4 अंकी घन संख्या कोणती? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे। शक्यतो या प्रश्नाला कोणतीही ट्रिक्स नाही, थोडी आयडिया वापरली तर तुम्हाला लक्षात येईल। आपल्याला घन काढता आले पाहिजेत किंवा घनमूळ काढता आले पाहिजेत, आणि ती नेमकं कशी काढायची ते पाहूया। तर पहा, या ठिकाणी चारही अंक सारखे आहेत, म्हणजे या ठिकाणी घन असणं हे तर शक्य नाही, म्हणजे ही संख्या तर घन नाही। त्याचबरोबर 2 शून्य आहेत, 0 असले तर 3 असले पाहिजेत, 6 असले पाहिजेत, म्हणजे हे पण शक्य नाही। राहिले आपल्याकडे 2 पर्याय, पर्याय क्रमांक 1 9261 आणि पर्याय क्रमांक 4 9299। आता ह्या दोन्हीच्या वर्गाचा घनाचा जर विचार केला तर 9261 आणि हे 9299। या ठिकाणी शेवटकडून 3 अंकाला जर अशी रेष ओढली आणि एकक स्थानचा जर विचार केला तर एकक स्थानी 1 केव्हा येतं? जर 1 असेल तरच। आणि ही 9 संख्या 8 आणि 27 दरम्यान आहे, 2 घनसंख्यांच्या दरम्यान 9 येतं, आणि याचं घनमूळ असतं 2, आणि म्हणून हे 21। तर या ठिकाणी याचं जर घनमूळ काढलं आपण अंदाजे तर हे 21 येतं। तुम्ही जर गुणाकार करून पाहिलात त्याच पद्धतीने याचा जर विचार केला तर आपण या ठिकाणी 9 एककला आहे, म्हणजेच एकक स्थानी 7 असलं पाहिजे, 9 येईल, आणि या ठिकाणी पुन्हा 9 आहे, म्हणजेच 29। आता ह्या 2 संख्यांचं मे बी घनमूळचा जर विचार केला, 29 विचार करा, 29 गुणिले 29 गुणिले 29 हा जर गुणाकार तुम्ही सोडवला तर तो येईल 24,389, म्हणजे हा वर्ग सॉरी हा घन 29 तर नाही, म्हणजेच हे पण ऑप्शन कटला राहिलं हे, म्हणजेच 21 घन करा, 21 गुणिले 21 गुणिले 21 जर केलात तर तुम्हाला उत्तर हेच मिळेल 9261, आणि म्हणून या ठिकाणी 4 अंकी घनसंख्या पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल।
तर या पद्धतीनं ठोकताळे वापरून तुम्हाला हा प्रश्न सोडवावा लागेल, यासाठी विशिष्ट अशी कोणती मेथड नाही। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। जर ए कंसात ए अधिक बी बरोबर 24-18, बी कंसात ए अधिक बी बरोबर 36-66, तर बी वजा ए बरोबर किती। हा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला आपण हे जे लिहिलेलं आहे ए कंसात ए अधिक बी बरोबर 24-18, ए ने जर ह्याला गुणलं तर हे येईल ए वर्ग अधिक ए बी बरोबर 24-18, आणि बी ने जर ह्याला गुणलं तर या ठिकाणी आपण बी दिलेला आहे बी कंसात ए अधिक बी बरोबर 36-66, बी ने जर गुणलं तर हे येईल ए बी अधिक बी वर्ग बरोबर 36-66। याला समीकरण नंबर एक नाव दिलं, समीकरण नंबर दोन नाव दिलं, तर या ठिकाणी समीकरण एक आणि दोनची जर बेरीज केली तर ती बेरीज मिळेल आपल्याला ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग बरोबर, या ठिकाणी बेरीज करूया 8 आणि 6 14 4 41 1, पुन्हा हे 8 होईल, 6 आणि 4 10 0 41 1 म्हणजे 6। तर ही बेरीज झालेली आहे 60-84। आता जर आपण विचार असा केला 60-84 बेरीज आहे, म्हणजेच आता याचा जर विचार केला ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, तर हे आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर 60-84। तर या ठिकाणी पहा ए अधिक बी कंसाचा वर्ग आहे 60-84, दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ काढलं तर या ठिकाणी आपल्याला किंमत मिळेल ए अधिक बी बरोबर 78, म्हणजे 6084 वर्गमूळ 78 असेल, म्हणजे आपल्याला ए अधिक बी ची किंमत मिळालेली आहे। तर पहा या ठिकाणी ए अधिक बी ची किंमत मिळालेली आहे। यानंतर आपण किमती शोधणार आहोत आता ए आणि बी च्या। तर या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला ए कंसात ए अधिक बी बरोबर 24-18, म्हणजेच ए गुणिले ए अधिक बी म्हणजेच 78 बरोबर 24-18, आणि म्हणून ए बरोबर 24-18/78 जर सोडवलं आपण या ठिकाणी तर उत्तर येईल 31। त्याच पद्धतीने या ठिकाणी बी गुणिले ए अधिक बी दिलेला आहे, म्हणजेच बी गुणिले 78 बरोबर 36-66, म्हणजेच बी बरोबर 3666/78 बरोबर तुम्हाला उत्तर मिळेल 47। हा भागाकार केला तर 47 येईल, आणि म्हणून या ठिकाणी बी वजा ए बरोबर 47 वजा 31 बरोबर 16, आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर असेल 16। तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतात। आपण पुन्हा एकदा पूर्ण स्टेप समजून घ्या मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेले आहेत। नंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया। जर त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए बरोबर 60° कोण सी बरोबर 40° तर त्रिकोण एबीसी मध्ये कोणत्या बाजूवर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त असेल। तर मित्रांनो, याची जर आकृती आपण काढली, एक कोण आहे 60° दुसरा कोण आहे 40°, दोन्हीची बेरीज येते 100°, म्हणजे तिसरा कोण नक्कीच 80° असेल, म्हणजे या पद्धतीनं आकृती असेल। तर पहा या ठिकाणी, या ठिकाणी जर सगळ्यात मोठा कोण जर विचार केला तर हा 80°, हा 60° आणि हा 40°। आता सर्वात मोठी बाजू जर विचार केली तर हा सर्वात मोठी बाजू, या ठिकाणी जर चौरस काढला आपण आणि हे जर दोन चौरस काढले तर या ठिकाणी सगळ्यात जास्त क्षेत्रफळाचा विचार केला आपण, या ठिकाणी कोणाची जर नाव लिहिलं तरी हा कोण आहे ए, हा आहे सी आणि हा बी, तर सगळ्यात जास्त क्षेत्रफळ या चौरसाचं असेल, म्हणजेच बाजू सी वरील असेल, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच। एका रेषाखंडाला काढता येणाऱ्या जास्तीत जास्त दुभाजकांची व लंब दुभाजकांची संख्या अनुक्रमे किती असेल। तर पहा मित्रांनो, हा रेषाखंड आहे, याला जर दुभाजक काढायचा असेल, म्हणजे हा रेषाखंड आपण रेषाखंड दाखवूया, तर या ठिकाणी हा दुभाजक, ही एक रेषा काढलेली आहे, दुभाजक, दुसरा दुभाजक, तिसरा दुभाजक, चौथा दुभाजक, पाचवा दुभाजक, हे सर्व दुभाजक आहेत आणि हे आपण अनंत काढू शकतो, कितीही काढता येतात आपल्याला। आता आपण लंब दुभाजकाचा विचार करूया। लंब दुभाजक म्हणजे हा जर रेषाखंड असेल तर बरोबर हा लंब आणि इथं काटकोन व्हायला पाहिजे,
तर असा हा फक्त एकच काढता येतो, हा आहे लंब दुभाजक। हा एकच काढता येतो म्हणून उत्तरामध्ये दुभाजकांची संख्या अनंत आहे आणि लंब दुभाजकाची एकच आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच। आकृतीमध्ये ओ केंद्र असून माप कोण एपीसी म्हणजेच एपीसी हे आहे 80 अंश, त्याचबरोबर माप कोण सीबीपी सीबीपी हा 24 अंश। तर आपल्याला विचारलंय कंस ए एक्स सी म्हणजेच हा कंस ए एक्स सी आणि कंस बी वाय डी हा या दोन कंसाचं माप किती। जनरली जर असं विचार केला तर हा आहे केंद्रीय कोण, आणि केंद्रीय कोणाचं माप आणि ह्या समोरच्या कंसाचं माप सारखं असतं म्हणजे याचं पण माप 80 अंश, त्याचबरोबर हा विरुद्ध कोण आहे हा 80 आणि त्याचा संगत कंस त्याचं पण माप असेल 80 अंश, आणि ह्या दोन्हीची बेरीज आपल्याला विचारली आहे म्हणजेच 80 अधिक 80 जर केलं आपण तर उत्तर येईल 160 अंश, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असेल। तर या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता। यानंतरचा जो प्रश्न आहे आपल्याला आकृतीमध्ये दिलेला आहे हे तीन रेषाखंड सारखे आहेत। या ठिकाणी हा कोण एक्स दिलाय, हा 96 दिलाय, हा 34 दिलाय, तर आपल्याला विचारलं एक्सची किंमत। तर पहा मित्रांनो या ठिकाणी जर हे हा 34 हा 96 असेल तर ह्या दोन्हीची बेरीज होईल 130, म्हणजेच हा असेल 50 अंश। आता हा 50 आणि हा 96 दोन्हीची बेरीज जर केली आपण तर ती बेरीज येईल 146 अंश। आता ह्या दोन बाजू सारख्या म्हणजेच हा कोण जर वाय अंश असेल तर हा पण कोण वाय अंश असेल। आता हा जर वाय अंश असेल तर तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी वाय आणि हे वाय आणि इथले हे पूर्ण 146 म्हणजेच 2y ची किंमत असेल 34 अंश आणि म्हणून वाय बरोबर असेल 17 अंश। तर पहा या ठिकाणी वाय बरोबर 17 अंश आलेले आहे आणि वाय ची किंमत जर 17 अंश आलेली असेल तर तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात आली असेल, या त्रिकोणाचा जर विचार केला तर ह्या दोन बाजू सारख्या आहेत, हा 50 असेल तर या ठिकाणी हा जो कोण असणार आहे दोन कोण, या दोन कोणाची बेरीज असेल 130 अंश, म्हणजेच हा कोण असेल 65 अंश। तर या ठिकाणी 65 अंशाचा कोण असेल म्हणजेच एक्स अधिक वाय बरोबर असेल 65 अंश, त्यामध्ये वायची किंमत 17 आहे म्हणजेच एक्स अधिक 17 बरोबर 65 अंश आणि म्हणून वाय बरोबर 48 अंश, पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल। तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच। तर मित्रांनो 4, 5, 6 या संख्यांनी भागल्यास बाकी 3 येणारी 3 अंकी लहानात लहान संख्या किती। तर मित्रांनो आपण जर 4, 5 आणि 6 जर लसावी काढला तर तो लसावी येतो 60, पण हा आहे 2 अंकी, आपल्याला 3 अंकी उत्तर हवा आहे म्हणून ह्या 60 ला 2 न गुणा, 60 गुणिले जर 2 केलं तर मिळेल 120 आणि प्लस 3 करा तुम्हाला उत्तर मिळेल 123, म्हणजेच 123 ला 4, 5, 6 आणि कोणत्याही संख्येने भागल्यास बाकी येते 3, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल। यानंतर पुढचा प्रश्न पाहूया। 83*89 या संख्येला 11 ने भाग जाण्यासाठी पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक असावा। तर पहा मित्रांनो 83*39 या ठिकाणी एकाडेक संख्येची जर बेरीज केली तर या दोन संख्यांची बेरीज होईल, तसंच या दोन संख्यांची बेरीज होईल। तर या ठिकाणी ह्या दोन्हीची जर बेरीज केली आणि ह्या तिन्हीची बेरीज केली तर ही बेरीज येईल 6 आणि ह्या तिन्हीची केली तर 9 आणि 8 17 अधिक स्टार। तर पहा आता या ठिकाणी 17 मधून जर 6 गेलं तर 11 उत्तर येतं आणि भाग जाऊ शकतो, म्हणजे या ठिकाणी स्टार जर 0 असेल तर यांची बेरीज येईल 17, 17 मधून जर हे 6 वजा केलं या ठिकाणी तर 11, म्हणजेच 11 आणि पूर्ण भाग जातो, म्हणजेच स्टारच्या ठिकाणी जर 0 असेल तर पूर्ण संख्येला 11 आणि भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असणार आहे। तर या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। अमितने 400 रुपयाची साखर खरेदी केली, त्याने 3/4 साखर 10% तोट्याने व उरलेली 10% नफ्याने विकली, तर साखरेचा सरती
तर सरते शेवटी अमितला 5% तोटा होईल किंवा नफा होईल हे सर्व विधानं दिलेली आहेत. आता 400 रुपयाची साखर आहे, त्याच्यातली 304 ही साखर त्यांनी 10% तोट्याने विकलेली आहे. आता 304 म्हणजेच 300 रुपयाची साखर 10% तोट्याने विकली असेल तर तोटा एकूण तोटा होईल 30 रुपये. राहिली साखर 100 रुपयाची, 100 रुपयाची जर साखर विकली तर 10% नफ्याने विकली आहे, म्हणजे या ठिकाणी 10 रुपये नफा होईल, या ठिकाणी 30 रुपये तोटा झाला होता. तर एकूण जर विचार केला तर 10 रुपये नफा 30 रुपये तोटा म्हणजेच 20 रुपये नफा होईल, 20 रुपये तोटा होईल, कारण 30 रुपये तोटा आणि 10 रुपये नफा आहे म्हणजेच 20 रुपये तोटा. हा 20 रुपये तोटा 400 रुपयाला होणार आहे, म्हणजे 400 रुपयाला 20% तोटा. तर 100चा जर विचार केला तर 5% तोटा होईल, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 येईल, 5% तोटा होईल. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता, अतिशय तोंडी सोडवता येतो. तर या ठिकाणचा जो प्रश्न आहे, एका हौदाची लांबी 4 मीटर, रुंदी 1.5 मीटर व उंची 1 मीटर आहे. हौद पाण्याने काटोकाट भरलेला आहे. 8 लिटर क्षमतेच्या बादलीने तो रिकामा केल्यास किती बादल्या पाणी काढावं लागेल? तर मित्रांनो, या ठिकाणी हौदाची जर आपण घनता विचार केली किंवा घनता काढली, घनफळ काढूया, त्यालाच आपण घनता, त्यालाच हौदाची क्षमता असे वेगवेगळे शब्द आहेत, आणि ती आहे फक्त एल गुणिले बी गुणिले एचच्या सूत्राने. ही येणार आहे 4 × 1.5 × 1, म्हणजेच हा याचं उत्तर असणार आहे 6 घनमीटर. 6 घनमीटरचा जर विचार केला तर हे होतं एकूण 6000 लिटर. आता 6000 लिटर पाणी काढायचं आहे 8 लिटर क्षमतेच्या बादलेनं, म्हणजे 6000 भागिले जर 8 केला तुम्ही तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल 8 × 8 = 56, 4 × 8 = 45 आणि 0, 750 बादल्या काढाव्या लागतील. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. यानंतर पाहूया पुढील उदाहरण. तर मित्रांनो, या ठिकाणचा प्रश्न अतिशय मजेशीर प्रश्न आहे, हा अतिशय सोपा आहे. प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला वाटतो की किती अवघड प्रश्न आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जर विचार केला या प्रश्नाचा, या दोन्हीचा गुणाकार आपण सुरुवातीला करूया. हे जशाला तसं लिहूया, 1 × x^(1/2), 1 × x^(1/4) आणि 1 × x^(1/8). या दोन्हीचा जर गुणाकार केला तर हे a + b आणि a - b या सूत्राप्रमाणे पहिल्याचा वर्ग होईल एकच आणि दुसऱ्याचा वर्ग म्हणजेच (1/8). पुन्हा पहा, हे दोन पुन्हा या दोन्ही सारखे दिसतात. हे दोन जशाला तसे लिहूया, 1 × x^(1/2), 1 × x^(1/4). पुन्हा या ठिकाणी पहिल्याचा वर्ग 1 वजा दुसऱ्याचा वर्ग केला तर आपण 1/1/4 लिहू शकतो. पुन्हा हे दोन सारखे दिसतील, पुन्हा हे दोन सारखे दिसतात, म्हणजेच याचा अर्थ असा होतो हे 1 × x^(1/2) पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये येईल 1 × x^(1/2). पुन्हा हे a + b सारखा झालेला आहे आणि पुन्हा ह्या पहिल्याचा वर्ग 1 वजा दुसऱ्याचा वर्ग x, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 1 × x, पर्याय क्रमांक 2. तर इतकं सोपं आहे मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही लिहू शकता, सोडवू शकता. तुम्हाला हे हा प्रश्न पाहिल्यानंतर असं वाटतं की हा सोडवायचा कसा, पण खूप सोपा प्रश्न आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, 25% × 1/4 म्हणजे किती? आता पहा, 25% म्हणजेच 1/100 झालं, पुन्हा 6 म्हणजे गुणाकार आणि 1/4 पुन्हा 1/100. तर या पद्धतीने ह्या सर्वांचा जर गुणाकार केला तर आपल्याला लक्षात येईल हे 25 × 1/25 = 100. तर हे वरचं सर्व 1 झालं आणि खालचा गुणाकार केला तर 4 × 16 आणि हे 100 म्हणजे 16 आणि हे 2 0 म्हणजेच 1/1600, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. तर मित्रांनो, या ठिकाणी
पाचचा घातांक शून्य हे सर्व शून्य आहेत बरोबर के तर के ची किंमत काढायची आहे तर या ठिकाणी घातांक शून्य असेल तर त्याची किंमत असते एक म्हणजे एक अधिक एक अधिक एक आणि छेदामध्ये एक गुणिले एक म्हणजे तीन छेद एक बरोबर तीन पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच. तर पहा मित्रांनो या ठिकाणी 4.5 सेमीचे 9 डेकामीटरचे गुणोत्तर किती. आता आपल्याला सुरुवातीला एक लक्षात घ्या 4.5 सेमी व 9 डेकामीटर या दोन्हीचं गुणोत्तर काढत असताना हे आहे सेमी मध्ये हे आहे डेकामीटर मध्ये. तर ह्या 4.5 सेमीचं जर डेकामीटर केलं तर डेकामीटर येतं 0.0045. आता हे झालं डेकामीटर आणि हे व 9 डेकामीटर. तर पहा कोणतंही गुणोत्तर काढायचं असेल तर तुम्हाला त्यांचे एकक समान करून घ्यावं लागतात. एकक समान झाल्यानंतर गुणोत्तर काढूया म्हणजे 0.0045/9 गुणोत्तर काढत असताना त्यांचा भागाकार करावा लागतो किंवा अंश आणि छेदामध्ये लिहू शकतो आपण. या ठिकाणी जर विचार केला तर वर हे 4 दशांश चिन्ह आहेत म्हणजे 4 अंकानंतर 1, 2, 3, 4 अंकानंतर दशांश चिन्ह आहे. हे जर दशांश चिन्ह काढवायचं असेल तर आपल्याला वर जेवढं दशांश चिन्ह आपण पुढे सरकावलं आहे तेवढे इथं खाली शून्य द्यावे लागतील म्हणजेच 9 वर हे शून्य येतील 1, 2, 3, 4. वर 4 अंकानंतरचं दशांश चिन्ह आपण सरकावलेलं आहे इकडं त्याच पद्धतीने इकडं 4 शून्य आली 45, 1, 45, 45, 2, 90 आणि हे 2, 3, 0 म्हणजेच आपल्याला गुणोत्तर 2000. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे अतिशय सोपा. या प्रश्नामध्ये आपल्याला जे मेथड दिलेले आहे 5.3 कंसाचा वर्ग वजा 4.7 कंसाचा वर्ग छेदामध्ये जर विचार केला तर 5.3 कंसाचा वर्ग अधिक 4.7 कंसाचा वर्ग अधिक 2 × 3.5 × 4.7 या सर्वांचं जर थोडक्यात लिहिलं आपण तर वरच्या कंसाबद्दल आपण असं लिहू शकतो 5.3 अधिक 4.7 एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये 5.3 वजा 4.7 छेदाचा जर विचार केला तर हा पूर्ण वर्ग आहे 5.3 अधिक 4.7 कंसाचा वर्ग. तर पहा हा एक कंस आणि इथला वर्ग कटेल म्हणजेच अंशामध्ये या ठिकाणी जर विचार केला तर 5.3 वजा 4.7 येईल म्हणजेच 5.3 वजा 4.7 आणि छेदामध्ये यांची बेरीज असेल 5.3 अधिक 4.7. या ठिकाणी जर वजाबाकीचा विचार केला आपण तर या ठिकाणी वजाबाकी करत असताना यांची वजाबाकीवर विचार केला तर 0.6 आणि छेदामध्ये ह्या दोन्हीची जर बेरीज केली तर ही बेरीज येईल 10 म्हणजेच 0.6/10 बरोबर 0.06 म्हणजेच उत्तर असेल 0.06 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो या ठिकाणी जो पुढचा प्रश्न आहे 4.1/2 + 2.1/4 / 4.1/2 - 4.1/2 याला जर दशांश चिन्हामध्ये लिहिलं नाही इतकं सोपं गणित आहे हे 4.1/2 + 2.1/4 / 4.2 हे 1/2 आहे वजा 2.1/4. तर या ठिकाणी पहा याला जर दशांश चिन्हामध्ये लिहिलं तर हे आहे 4.5 वजा हे आहे 2.25/ यांची बेरीज आहे प्लस 4.5 वजा 2.25. या ठिकाणी जर यांची बेरीज केली तर ही बेरीज येते 6.75/ यांची वजाबाकी केली तरी येईल 2.25 आणि हा जर भागाकार तुम्ही सोडवलात तर हा भागाकार आहे 675/225 2/25 = 225 2/25 = 7/75 म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. तुम्ही पण हा भागाकार करून पाहू शकता. आपण दोन्ही पॉईंट काढून 775/225 लिहिलेलं आहे तर या पद्धतीने याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न.
एका चौकोनाच्या क्रमागत चार कोणाच्या मापाचे प्रमाण चारास सोळास आठास वीस आहे तर तो कोणता चौकोन असेल? आता पहा जर आपण गुणोत्तराचा विचार केला त्यांचा चारास सोळास आठास वीस सर्व गुणोत्तर वेगवेगळे आहेत म्हणजे हा चौरस असणं शक्य नाही. आता राहिले तीन पर्याय आपल्याकडे. पहिला पर्याय आहे समलंब चौकोन, समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन. आता आपण जर विचार केला समांतरभुज आणि समभुज चौकोनाचा, समांतरभुज चौकोन असा असतो या पद्धतीनं आणि समभुज चौकोन पण असा असतो याच्या चारी बाजू समान असतात, याच्या सम्मुख बाजू समान असतात. परंतु एक जर विचार केला तर याचे जे सम्मुख कोण आहेत हे दोन कोण सारखे असतात, समोरासमोरचे कोण आणि इथं पण समोरासमोरचे कोण सारखे असतात. तसं या ठिकाणी समोरासमोरच्या जर कोणाचा विचार केला तर हे दोन गुणोत्तर सारखे असायला पाहिजेत, हे सारखे नाही आणि हे पण दोन सारखं नाही, म्हणजे हे दोन्ही पर्याय कटली म्हणून उत्तर असेल समलंब चौकोन. समलंब चौकोनामध्ये या प्रकारची कोण असू शकतात. तर मित्रांनो या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण सर्व प्रश्न पाहत आहोत. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 0.8 मीटर व्यास व 1.9 मीटर लांबी असणाऱ्या रोड रोलरला 400 फेऱ्यामध्ये किती जमीन दाबेल? तर रोड रोलरचा जर विचार केला तर आपण आकृतीचा जर विचार केला तर या प्रकारे हा रोड रोलरचा चाक असेल. तर या ठिकाणी याची जी त्रिज्या दिलेली आहे आपल्याला, हा व्यास दिलेला आहे 0.8 म्हणजेच त्रिज्या असणार आहे 0.4 आणि ही जी लांबी आहे रोड रोलरची ही लांबी आहे 1.9 मीटर. तर या ठिकाणी या भागाने जमीन दबली जाणार आहे, हा रोड रोलर जेव्हा फिरेल तेव्हा जमीन जी दबली जाणार आहे ती म्हणजेच या पूर्ण रोड रोलरचं वक्र पृष्ठफळ असणार आहे. आणि हे जर वक्र पृष्ठफळाचा विचार केला आपण तर त्याचं सूत्र आहे 2πRh आणि असे एकूण 400 फेऱ्या असणार आहेत. म्हणजेच याचा विचार जर केला आपण तर हे 2 × 3.14 × r म्हणजेच 0.4 1.9 × हे 400 फेरे. तर ह्या सगळ्यांचा जर गुणाकार तुम्ही कॅल्क्युलेटरवर जर करून पाहिला तर याचं उत्तर येणार आहे 1909.2 चौसेमी. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. तर सूत्र लक्षात ठेवा, वक्र पृष्ठफळाचा विचार केला तर 2πRh आणि ह्याचे 400 फेरे आहेत म्हणून आपण 400 गुणलोय. नुसतंच वक्र पृष्ठफळ काढायचं असतं तर एवढं सूत्र गरजेचं आहे. तर या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण सर्व प्रश्न पाहत आहोत. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. एका वर्तुळाकार बागेस तारेचे 4 पदरी कुंपण घालायचे असून तारेचा खर्च प्रति मीटर 10 रुपये असून त्याचे एकूण 40 खांब रोवणार आहेत. प्रति खांबाचा खर्च 40 रुपये असून बागेची त्रिज्या 35 मीटर असल्यास एकूण खर्च किती? तर पहा 40 खांब आहेत, आपण जर खांबाचा खर्च काढला तर 40 रुपये प्रमाण आहे आणि हा खर्च असेल 1600 रुपये. म्हणजेच हा झाला खांबाचा खर्च. आता आपण तारेचा जर खर्चाचा विचार केला तर आपल्याला एक त्याचा परीघ काढावा लागेल, म्हणजेच एक असा घेरा काढावा लागेल आणि याची जी म्हणजे त्रिज्या आहे ती आहे 35 मीटर. तर असे 4 पदरी आहेत, म्हणजेच 1, 2, 3, 4 पदर आहेत पूर्ण ह्याच्यामध्ये आणि 10 रुपये मीटर प्रमाणे खर्च येतोय. तर एकूण परीघ जर काढला आपण तर त्याचं सूत्र आहे 2πR × 4 पदर आहेत म्हणून 4 × 10 आणि 10 रुपये खर्च आहे म्हणून 10 × 10. तर पहा परीघाचं सूत्र 2πR, 4 पदर आहेत म्हणून 4 × 10, 10 रुपये खर्च आहे म्हणून 10 × 10. या जर किमती ठेवल्या तर 2 × 22/7 × r म्हणजे 35 × 4 × 10. 7 × 7 = 35 या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 8800 रुपये. आता पहा 8800 रुपये खर्च हा आलेला आहे तारेचा खर्च आणि खांबाचा खर्च आपण पाहिला 1600 रुपये. या जर दोन्हीची बेरीज केली आपण 8800 आणि 1600 रुपयेची, 0, 0, 8, 14, 4, 1, 10,400 रुपये उत्तर येईल. तर या ठिकाणी 10,400 उत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असेल. तर या पद्धतीनं हे सर्व प्रश्न पाहून घ्या. तर मित्रांनो या ठिकाणी
या चॅनलवर आपण TET स्पेशल, अभियोग्यता, पोलीस भरती, स्कॉलरशिप, MPSC, CSAT या सर्व स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक गणिताच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आता लिंक जे दिसते आहे, या लिंकला जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला 2014, 2016, 2017 हे सर्व पेपर पाहायला मिळणार आहेत. सर्व पेपर, सर्व प्रश्न, सर्व गणित अगदी समजून घ्या. बेसिक नॉलेज जर तुमचं पक्कं झालं तर तुम्हाला गणित अतिशय सोपं जाईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.